विकास व संशोधन प्रतिष्ठान आयोजित कवितांजलीचे 14वे पाऊस विषयावरील कवी संमेलन दिनांक 21 जुलै रोजी SM पब्लिक हायस्कूल भाईंदर पूर्व येथे अत्यंत उत्साहात पार पडले. पाऊस हा विषय एकच असला तरी तो मनाला भावतो, म्हणून प्रत्येक कवीचा भावनाविष्कार निराळा असतो, असे प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी व समीक्षक शिवाजी गावडे म्हणाले. व्यासपीठावर उद्योजक श्रीपद मोरे, शंकर जंगम, लायन दीपक मोरे तर अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर शिवणेकर होते. विश्वस्त वसुंधरा शिवणेकर यांनी प्रास्ताविक केले. कवींनी पाऊस या विषयावर आपल्या सुंदर तरल रचना अत्यंत प्रभावीपणे सादर करून कवी संमेलनाचा आनंद घेतला. सहभागी कवींना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करून गौरवण्यात आले. SM पब्लिक हायस्कूलचा सतत 12 वर्ष SSC बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असल्याबद्दल कवितांजली परिवारातर्फे डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर व प्रमुख अतिथी शिवाजी गावडे यांच्या हस्ते हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्रीपद मोरे व संचालक लायन दीपक मोरे यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन लक्ष्मण शेडगे यांनी केले. तर या अनुषंगाने 16 जून रोजी घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्या कवींना पारितोषिके देण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक विजय मामूनकर, द्वितीय क्रमांक रजनी निकाळजे, तृतीय क्रमांक नरेंद्र कदम तर उत्तेजनार्थ विठ्ठल घाडी व निलेश हिंबाडे यांना प्रदान करण्यात आली. पाहूया आमच्या वृत्तवाहिनीने घेतलेला या बातमीचा आढावा.